10-25% डिस्काउंट देतात. साडी करते. किती साड्या आणल्या मी काल? 2 आणल्या आणि त्यांची एक दिलेली साडी आहे ती चांगलं. मी गेले तर दरवेळेस आता व्हिडिओ मध्ये 15 मिनिटाचं दाखवलं तर त्यांच्या दुकानात ऑर्डर. सुरुवातीला एक मी साडी शिवली होती समीताची, तर त्यानंतर कुणाला विचारतेस वहिनी? व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखा मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल नऊवारीचा. त्याच्यामधल्या ज्या साड्या आहेत, ज्याच्यातल्या मी साड्या घेतली ते मी साड्या दाखवणार आहे. कालच्या व्हिडिओला आता किती रिप्लाय माहिती नाही, त्याच्या आधीचा व्हिडिओ शूट करत आहे, अजून तो व्हिडिओ अपलोड करायचा आहे. तर नऊवाऱ्या साड्यांचे मी जितके पाहिजे तितके व्हरायटी जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला कुठल्या असं कॉम्बिनेशन किंवा बॉर्डर ते वेगळं किंवा काय खास असं पेशवाई आहे कलमकारी आहे असे काय असतील तुमचे तसं रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही मला सांगू शकता. मग त्या इथे अवेलेबल नसेल तर मोठं शॉप आहे त्यांचं, तिथून ते आणून देतात. म्हणजे कॉस्टली सिल्कमधल्या साड्या ज्या खूप महाग असतात, ते 10 पुढे ते असतात, ते त्याच्यातल्याही साड्या एक म्हणजे असतात ऑर्डर असं. पण खूपच असं पैठणी किंवा खूप महाग असतील तर ते मी रिस्क जास्त घेत नाही. त्यांना सांगते की तुम्ही त्या साड्या खरेदी करा आणि माझ्याकडे शिवायला पाठवा. हे जे नेहमीचे आहेत ज्यांचे रिप्लाय खूप छान आलेत, कुठल्याही साडीचा असं तक्रार नाही आले, त्या साड्या मी खात्रीपूर्वक त्यांच्याकडून घेते. आणि डिस्काउंट बऱ्यापैकी देतात. म्हणजे दरवेळेस तुम्ही बोलतील की रोज गेलं तर रोज डिस्काउंट देतात का? महिन्यातून कमीत कमी 7-8 साड्या तरी मला शिवायला येतात अंदाज एक पकडलं. कधी ऑफ सीझन असतं, टोटली वर्षाच्या अगर पकडल्या 7-8 एक 50-1 तरी साड्या आरामात खरेदी करते मी त्यांच्याकडून. तर मला जास्तीत जास्त 10-25% डिस्काउंट देतात साडी तितके, नाहीतर 500 साडीमध्ये तितकं डिस्काउंट नाही मिळणार, हे तुम्हालाही माहिती आहे. तर आता मेन मुद्द्यावर येते, साडी दाखवते मी तुम्हाला. ही शिवाईमध्ये येते, प्युअर पेशवाई जी आहे तशीच सेम दिसते, पण हे सेम आहे, सिल्क आणि कॉटन मिक्स आहे, अंगाला चोपून बसते. ही साडी कोणाची आहे मी तुम्हाला सांगते. मी ह्याला गेले होते पनवेल साईडला क्लास घ्यायला, तेव्हा तुम्ही विजयाला पाहिलं असेल. तर तिच्या ह्याच्यासाठी ही साडी घेतलेली, तिची घरची वास्तू शांती. आत्ताच मी तिला ही साडी दाखवायची ते कॉल केला, तिला विचारलं ही साडी चालेल ना ओपन करू ना, तुझं फिक्स आहे ना ऑर्डर? तर ती बोलली फिक्स आहे. तुम्ही का तुम्ही विचार करतील की असं काय मी सांगते, पण कधी कधी कसं असतं दुकानातून घेतल्यानंतर घरी येईपर्यंत सुद्धा कित्येक जणांनी ऑर्डर कॅन्सल केलेली असते, किंवा साडी बघितल्यानंतर काहीतरी माइंड चेंज होते किमती ऐकून किंवा तशी नाहीच असं वाटतं. मग मी घेऊन येते ती तशीच साडी, कारण संध्याकाळचीच ती साडी घरी आणतो आम्ही. मग त्या दिवशी तसंच ठेवते, मग दुसऱ्या दिवशी परत मी त्यांना कन्फर्म करते, मग त्यानंतर साडीची मी घडी ओपन करते. शक्यतो होत नाही, कधी कधी होतंय. मी कोणाला असं दोष देत नाही की ठीक आहे त्यांना अगर नाही आवडली तर आपण जबरदस्ती करू शकत नाही. तर साडी दाखवते मी तुम्हाला. काल दुकानामध्ये मी ह्या साड्या ओपन न करण्याचं कारण हे होतं की फायनली ज्यांची ऑर्डर आहे त्यांनाही दाखवायचं असतं, आणि दुकानात ऑलरेडी मी खूप पसारा करते. नाही म्हणले तर 25-30 तरी साड्या मी काढते, घडी घालणं करणं परत ते ठेवणं, मग त्यात मी हे सगळं करत बसले तिथं तर उशीर होतो. आणि कधी कधी घडी मोडल्यानंतर कॅन्सल केलं तर काय करणार, कारण घडी मोडलेली साडी तेही घेणार नाहीत आणि घडी परत तशी बसत नाही. कलर खूप छान आहे आणि हा विथ ब्लाऊज आहे, हे बघा विथ ब्लाऊज आहे. आणि ह्याच्यामध्ये 6 पीस आहेत जे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल. आणि ब्लाऊज असल्यामुळे थोडेसे रेंज त्याचे वाढतात आणि परफेक्ट असा हा ब्लाऊज आहे. आणि हा तुम्हाला ह्याचे कार्ड दाखवते, हे बघा. आणि पूर्ण साडी ही अशी आहे, कारण आता शिवणारच आहे त्यामुळे मी ओपरते. किती साड्या आणल्या मी काल? 2 आणल्या आणि त्यांची एक दिलेली साडी आहे ती तुम्हाला दाखवते. हे ओव्हरऑल साडीला पूर्ण अशा बुट्ट्या आहेत, पूर्ण साडीला बुट्ट्या आहेत. शालूचा जो कलर असतो ना, इवन माझ्या आईच्या शालूचा कलर ही असाच आहे. हे कलर खूप चालतो असं जुन्या काळातल्या ज्या हे असतील तर तुम्ही तुमच्या आईची किंवा आजीची साडी बघा, शालू बनारसी शालू, तर तो असाच जास्त करून कलर आहे. आणि हा एक जास्त तर हाच असतो आणि हा एक, हे बघा कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसायला लागलाय. आता मी असंच पदर टाकून आणि थोडासा कॅमेरा मी लांब घेऊन तुम्हाला ह्याचा कॉम्बिनेशन दाखवण्याचा प्रयत्न करते, दिसते का बघूया.
मी जुगाड करते, स्टूलवर उभे राहते, म्हणजे तुम्हाला ह्या साडीचा थोडासा हे दिसेल असा पदर. आणि हे असे सा कॉम्बिनेशन मध्ये कशी वाटते मनीषा? मनीषा आल्याबरोबर, मनीषा कोण आहे तुम्ही बोलतील? वट पौर्णिमेच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिले, तिच्या बऱ्याच साड्या ब्लाउजेस शिवून दिलेत. मी किती शिवले ग? 5-1 शिवले बघते. खूप माप कमी आहे तिचा, एवढी बारीक आहे अंगाने. तुम्ही तो व्हिडिओ बघा कशी दिसते. आल्यावरच विचारत होती, ताई साड्या कोणाच्या आहेत, तुमच्यासाठी का? म्हणले नाही, माझ्यासाठी नाही, शिवायला आलेले. हे असं ती ती जवळ असल्यामुळे तिच्या लक्षात येते क्वालिटी, कलर ते. की म्हणजे कधी कधी कसं असतं, आपल्यापेक्षा दुसरे जे बघतात ना, साडी आवडली की नक्की विचारतात कुठून आणले म्हणून. छान आहे ना गं, कॉम्बिनेशन खूप छान आहे. आणि तिला विजयाला हाच कलर हवा होता, पिंक आणि दुसरा एक पाठवलेला, कारण तिची घरची पूजा असल्यामुळे तिला म्हणले भाई तुझ्या मनासारखी घे, कारण आत्ता ह्या 10 तारखेलाच आहे, श्रावणामध्येच आहे. त्यामुळे मी म्हणले चालेल, मी शिवते तुझ्या मापाचा, बघते मी व्यवस्थित हे करून. तर आत्ता हे लवकर शिवायचं आहे, कारण आता कसं असतंय श्रावणामध्ये घाई गडबड खूप असते, ऑर्डर देत नाहीत आणि नंतर वेळेवरती खूप घाई असते. विजयाने ऑर्डर बरोबर 15 दिवस आधी दिले मला, आता ऑर्डर देऊन ही 5-6 दिवस झाला. ऍक्च्युली दुकानात जाऊन तिला दाखवायला पण मला उशीर झाला. त्यानंतर दुसरी एक साडी दाखवते जी त्यांनी मला शिवायला दिलेली आहे. कलर सगळे छानच आहेत. हिचं आहे ही ब्राह्मणीच आहे, ह्या वेळेच्या सगळ्या साड्या ब्राह्मणीच आहेत. हे बघा, तर ही आहे ऑरेंज आणि ग्रीन बॉर्डर. ही पण छान दिसते ना ग, हे पण कलर एकदम छान आहे. हा नाही, ह्यांच्याकडून ज्या साड्या घेते ना, साड्या आणि पदर खूप छान असतात त्यांच्या, त्यामुळे कुठल्याही साडी घेतलं ना असं हे वाढतात. आणि अशी काय किरकिर करत नाहीत की हे का ते का असं नाही. काल मी चांगलं मी गेले तर दरवेळेस, आता व्हिडिओ मध्ये 15 मिनिटाचं दाखवलं तर त्यांच्या दुकानात व्हिडिओ कॉल करून 2 तास तरी माझा वेळ जातो. हे असं ऑरेंज आहे, ग्रीन बॉर्डर आहे, जी खूप सुंदर दिसते. कालच्या व्हिडिओ मध्ये असंच मी नॉर्मल दाखवलेलं आहे, अशा बुट्ट्या आहेत. ओव्हरऑल साडीला अशा पूर्ण बुट्ट्या असतात, फक्त पदराच्या बाजूला नक्की साडी रिकामी असं नाही. हे एंडिंग पर्यंत तुम्ही पाहू शकता असं आहे, सिक्वेन्स वाईज तुम्ही पाहिलं. हे बघा असं मी दाखवते तर तुमच्या लक्षात येईल. इथून धरून साड्या ओपन करून दाखवण्याचं कारण हे, कारण आज तिघे चौघींचं मी 9 वारींचं मध्ये टाकल्यानंतर तुम्ही अशा ओपन करून साड्या दाखवत नाहीत तर आम्हाला क्वालिटी कळत नाही असं त्यांचं हे वाटतं. तर एक विश्वासावरतीच आपलं ते नातं असतं, त्याच्यामुळे साड्यांची क्वालिटी हे ते जितके त्याची किमती तसं त्या क्वालिटी येतात. पण हा रफ अँड टफ तुम्ही वापरू शकता. रफ अँड टफ म्हणल्यावर काय, असं धुवायचं असं बडवायची नाही आहे, पण चांगले ती ठीक आहे आणि दिसायला पण सुंदर दिसते. अशी म्हणजे रिच वाटते साडी बघितल्यानंतर, अशी भारी वाटते. ही एक झाली ह्याचा थान, तुम्हाला ह्याचा लुक कसा दिसतोय परत मी राहते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, आणि हे शिवल्यानंतर याचे व्हिडिओ मी दाखव हे टाकणारच आहे, पण आत्ता सविस्तर मी साड्यासाठीच दाखवत आहे की पाहिल्यानंतर एक लक्षात येते की त्याची क्वालिटी ते. आणि त्याच्यानंतर अजून एक साडी आणलेली, ती साडी मी एक मिनिट हा तीन साड्या ही तर शिवायला अजून एक आणि अजून एक शिवायला आलेली, असे 4 साड्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आत्ता हे घडी मोडले म्हणजे मी आजच शिवणार आहे, शक्यतो तिन्हीचे झाले तर ठीक आहे, नाही झालं तर एखादं राहील तरी हे करते, कारण घडी मोडली तर ते सुरगळा होतो, त्यामुळे ती साडी खूप लक्ष देऊन बघावं लागते. ही आहे ही ज्योतीचे, हे हिचा फोटो भेटेल, विजयाचा पण फोटो भेटेल बघायला. तो ऑरेंज कलरचे वाल्यांचा फोटो नाही भेटणार, कारण ते आपले हे आहेत म्हणजे कस्टमर आहेत ते, जे मी ओळखत नाही, मला ते दुकानदारांकडून आलेले. हे बघा आत्ताच तुमच्या पुढे उघडते, इव्हन पेपर सुद्धा आत्ताच काढा लागले. आणि साडी कटिंग करायच्या आधी चेक करतो, कधीही साडीमध्ये असं काही मला वाटलं की कुठं असं हे झालेलं आहे काय, म्हणजे खोचे आहे किंवा धागा उडलेलं हे असेल तर मी त्यांना परत सांगते, तर ते घेतात. मला वाटतं सुरुवातीला ह्या साड्या हे कलर आणि ऑर्डर, सुरुवातीला एक मी साडी शिवली होते समीदाची, तर त्यानंतर ह्या कमीत कमी ह्याच कलरच्या साड्या माझ्याकडे शिवायला येतात आणि ते पण ब्राह्मणी प्याका, कारण हाही कॉम्बिनेशन खूप छान दिसतो. त्याच्याही बुट्ट्या तुम्हाला दाखवते मी किती कुठपर्यंत आहेत. ह्याला ब्लाऊज नाही आहे, म्हणजे कशा कशाला असतं कशामध्ये नसतं, शक्यतो ब्लाऊज येतच नाही, पण थोड्याशा कॉस्टली असतील तर त्याला ब्लाऊज येते. माझा चेहरा अर्धाच दिसतोय, तुम्ही बोलतील तुम्ही दिसतच नाही. हे बघा सिक्वेन्स वाईज इथून आहे हे, तर ही अशी आहे आणि ह्याची बॉर्डर अशी आहे. म्हणजे हे जे हे आहे ना, हे धागा जे असतो ना,
धागे टाईप असं हे आहे, बॉर्डर आहे त्याच्यामध्ये, हे काय अमोराची डिझाईन आहे, ह्याच्यावरती असाच ब्लाऊज शिवणार आहे. तर ह्याचे जे मेन व्हिडिओ आहेत ते ह्याच्यासाठी मंगळागौरीसाठी, तर तिचा फोटो किंवा तिचा शॉर्ट व्हिडिओ ती नक्की पाठवेल मला, नाहीतर मी बोलले तिला तिथं चेन बसते म्हणून. तर ते बघायला लुक वाईज कसं दिसतं ते मला हे करायचं आहे. आणि हे झाले, एक झाले, अजून एक आहे जे शिवणारी आहे, जे हिच्याच याची ती साडी त्या दिवशी मी दाखवलेली आहे, पण त्याचा मला वाटतं पूर्ण पदर दाखवला की नाही पाहते. आणि ती ही साडी तुम्हाला दाखवून देते, ती कटिंगसाठी घेतली होती मी. मी दाखवलेलं आहे ही साडी, ही परत एकदा दाखवते. ह्याचे काठ ह्या बाजूचे असे आणि हे कॉपर काठ आहेत, आणि ह्या बाजूचे काठ छोटे आहेत. आणि ह्याचं पदर आणि हे दिवशी किती त्या व्हिडिओमध्ये दाखवले माझ्या लक्षात नाही आहे. हे असं म्हणजे दिसायला ह्या साड्या खूप सुंदर दिसतात. हा अबोलीमध्ये कलर येतो आणि ह्या बॉर्डरमध्ये ग्रीन थोडंसं मध्ये आहे, आणि बॉर्डर जी आहे चिंतामणीमध्येच येते. हा असा आणि असाच ब्लाऊज मॅचिंग ते शिवल्यानंतर ते खूप छान दिसेल. तर ओव्हरऑल ह्या साडीला ही बुट्ट्या आहेतच, म्हणजे एंडिंगपर्यंत आहेत का बघते. बाकीच्या 10 वारी ही 9 वारी आहे, हा ह्यालाही आहे. तर साड्या घेताना तुम्ही साड्याचे हे बुट्ट्या तर तुम्हाला हे बघा, साड्या घेताना तुम्ही कुठेही साड्या घेत असतील तुम्हाला बुट्ट्या किंवा ही डिझाईन जी आहे ती पारखून घ्या. बुट्ट्यावरती सुद्धा किमती वाढतात. प्लेन साडी असेल, पदर कमी असेल किंवा ह्या बॉर्डरमध्ये काम कमी असेल तर त्याच्या किमती तेवढ्या कमी होत जातात. आणि जितकं त्याचं मटेरियल हेवी होत जातं तर त्याच्या किमती तेवढ्या वाढतात. हेवी होत जाते म्हणजे वजनाला नका पकडू. आता रेशमी साडी आहे जी नॉर्मल साडी, मी तुम्हाला एक इरकलचं उदाहरण देते. साधी सिंपल साडी घेतली तर ती 300-400 पासून जी रफटप वापरू शकता. त्यातच रेशमी तुम्ही थोडं थोडं पदर रेशमी किंवा काठ असं करत गेले तर ते साडी 5-6-7 असं बघून 20-25 इवन लाखापर्यंत सुद्धा त्या तोळ्यावरच्या साड्या असतात. तर त्यानुसारच ह्या साड्यांच्या सुद्धा किमती तशाच असतात. तुम्हाला कुठल्याही साड्या हव्या असतील किंवा तुम्हाला कुठलं कॉम्बिनेशन असेल तसं, तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता. जो माझा नंबर आहे 9422666530 कमीत कमी 8 दिवस तरी वेळ द्या, कारण आता श्रावण आहे. मी व्हिडिओ खूप लवकर टाका लागले श्रावण चालू व्हायच्या आधी, जसं जसं काम होते तसं. मेन जे व्हिडिओ आहेत माझे ते शूट केलेले, तसंच मी पुढे हे करणार आहे. पण श्रावणासाठी 9 वाऱ्या साड्यांचं खूप इन्क्वायरी येत होते, आणि त्याच्यात माझे 2 महिन्यामध्ये 9 वाऱ्यांसाड्यांचे व्हिडिओ आलेच नाहीत, कारण इकडं तिकडं फिरणं किंवा थोडंफार कार्यक्रम ते ब्लॉगिंगच जास्त होतं, साड्यांचे थोडेसे कमीच म्हणजे नाहीच असं. आणि जसे ऑफ सीझन होतं त्यामुळे इतके ऑर्डर पण नव्हते, म्हणजे आठवड्यातून 2-3 यायचे. आता कसे दिवसाला एक दोन येतात तसे येत नव्हते, त्यामुळे तेही राहून गेलेलं आहे. तर तुम्हाला साड्या हव्या असतील तर माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचे. या 3-4 साड्या कशा वाटल्या नक्की सांगा, आणि दुसऱ्या कुठल्या प्रकारचे तुम्हाला साड्या पाहायचे असतील तर तेही सांगा, त्याचाही व्हिडिओ मी लवकर करून देईल. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपतो, व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. काय ग कोणाचं? मनीषा बोलते कोणाला तरी. ती मस्त मेथीची भाजी निवडायला घे बघा. कुणाला विचारतेस? वहिनी कोण आहे? कुठं आहे? ओके, पार्लरच्या कामासाठी. मनीषाची वहिनी, तिची एकदा ओळख करून देणार आहे. ती घरी येऊन पार्लरचं काम करते. ऍक्च्युली मनीषा मला मदतीला येते, तर तिचा एका दिवशी व्हिडिओ करते, म्हणजे काय करते काय हे आहे कोणाकोणाला ह्या एरियामध्ये. अगर तुम्हाला तुझा व्हिडिओ करेल ना, हा तर लोक येतील तुझ्याकडे. तुझ्याकडे लोक येतील असं त्यांना ऍक्च्युली कामाची गरज आहे. तर पार्लरचे असे घरी येऊन क्लायंटचे ती करते आणि खूप छान करते. मी अजून प्रत्यक्षात भेटलेली नाही, बघते ह्या आठवड्यात कधी ती आली तर मी तिच्यावरती सविस्तर व्हिडिओ करेन. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता.